नमस्कार, मी विशाल परदेश या बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमी सुरुवात करूयात नाशिकच्या बातमीने। नाशिक इथं 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलंय। 3 डिसेंबरला सारस्वतांच्या मेळ्याचं उद्घाटन पार पडेल। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या उद्घाटन कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होणार आहेत। मावळते स्वागत अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याकडून नूतन अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर पदभार स्वीकारतील। तर व्यासपीठावर जावेद अख्तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील। याबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काय माहिती याबद्दल? विशाल, आपल्याला माहिती आहे की नाशिकमध्ये 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातलं। येत्या 3 आणि 4-5 डिसेंबरला या सारस्वतांच्या महामेळ्याची एक वेगळी अनुभूती होणार आहे। खर तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून या साहित्य संमेलनाचं उद्घाटनाला स्वतः जातीनं उपस्थित राहणार होते, पण त्यानंतर त्यांच्या मानेच्या मंडळावर झालेली शस्त्रक्रिया, डॉक्टरांनी दिलेला विश्रांतीचा सल्ला, यामुळे ते साहित्य संमेलनामध्ये सहभागी होणार की नाही या उद्घाटन कार्यक्रमात याच्यावर अनिश्चिती होती। पण अखेर डॉक्टरांनी दिलेली परवानगी, मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेला पूर्ण सुतोवाच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या संमेलनाच्या प्रमुख सोहळ्यात सहभागी होणार आहे। फक्त एवढंच आहे की त्यांचा सहभाग जो आहे तो ऑनलाईन असणार आहे, आणि याच कार्यक्रमाचं उद्घाटन जे आहे साहित्य संमेलनाचं हे प्रख्यात साहित्यिक विश्वास पाटील यांच्या हस्ते होत आहे। आणि मावळते जे अध्यक्ष आहेत 93 साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याकडूनच अध्यक्ष आहे डॉक्टर जयंत नारळीकर हे आपला पदभार स्वीकारणार आहे। जावेद अख्तर हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विशेष उपस्थित आहे। व्यासपीठावर त्यांना निमंत्रण आहे। या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत जावेद अख्तर या दोघांचा सहभाग निश्चित झाला होता, पण उद्धव ठाकरे हे फक्त आता ऑनलाईन सहभाग होणार असल्यामुळे जावेद अख्तर हे स्वतः असणार आहे। आणि त्यापैकी सूत्रसंचालन या कार्यक्रमाचं जे करत आहे, राष्ट्रवादीचे कोषाध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे, माजी आमदार म्हणून ओळख आहे, पण एक साहित्य क्षेत्रातलं एक अनुभवी नाव म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त हेमंत टकले हे या कार्यक्रमाचं पूर्णपणे सूत्रसंचालन करत आहे। एकंदरीत या सारस्वतांच्या मेळ्याची सुरुवात जी आहे ती 3 तारखेपासून अत्यंत जोरदार व्हावी हा यातला प्रयत्न आहे, पण मुख्यमंत्री ठाकरे हे ऑनलाईन सहभागी होणार असल्यामुळे ते प्रत्यक्ष जरी येऊ शकत नसेल तरी मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या सूचनेनुसार ही एक सुरुवात चांगली म्हणली। विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। 3 डिसेंबरला या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होईल आणि मुख्यमंत्री यामध्ये ऑनलाईन सहभागी होत आहेत। विशेष अतिथी या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। अर्थात 3 दिवस असणारा हा सोहळा जो आहे साहित्य मंथनाचा तो खास असेल यात काही शंका नाही। पुढे पाहूयात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचं आतापर्यंत 439 कोटी 8 लाखांचं उत्पन्न बुडालं आहे। तसंच नियमित प्रवासी संख्येतही घट झाली आहे, त्यामुळे भविष्यात एसटीची सेवा सुरू न झाल्यास एसटीपासून प्रवासी दुरावण्याची शक्यता आहे। महामंडळाच्या आवाहनानंतर एसटी कर्मचारी हळूहळू कामावर हजर होत असल्याने सध्या तरी दैनंदिन 1 लाख प्रवाशांची वाहतूक सुरू असल्याचं एसटी महामंडळाने सांगितलं आहे। कोरोना काळापूर्वी राज्यभरात एसटीतून महामंडळाला 22 कोटींचं उत्पन्न मिळत होतं, मात्र कोरोना काळात उत्पन्न 10 ते 11 कोटींवर गेलं, मात्र त्यातच आता ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांनी संप केल्यानं उत्पन्नात पुन्हा घट झाली आहे। एसटी महामंडळ सध्या 12,500 कोटींच्या तोट्यात आहे। याबद्दल आपण बोलणार आहोत आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याबरोबर आहे। वैभव, खरं तर या गोष्टीची भीती होतीच आणि आपण पाहतोय की आत्तापर्यंत 439 कोटी 8 लाखांचं उत्पन्न एसटीचं बुडालेलं आहे। आधीच एसटी तोट्यात असल्याची ओरड केली जाते आणि त्यात हा आकडा समोर येताना दिसतोय, याचे काय परिणाम होऊ शकतात? विशाल, हे सगळे एकूण संपातनंतरची जी नुकसानीची आकडेवारी एसटीची, आधीच एसटी ही प्रचंड तोट्यामध्ये होती। जगातली कुठलीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही फायद्यामध्ये चालवली जाऊ शकत नाही असं त्यामागचं एक लॉजिक जे आहे ते सतत मांडण्यात येत असतं। मात्र याही परिस्थितीमध्ये अत्यंत खेडेगावांमध्ये किंवा गाव तिथे एसटी अशा ज्या वेगवेगळ्या मोहिमा एसटी अंतर्गत चालवण्यात आलेल्या होत्या, यामुळे एसटीची आर्थिक परिस्थिती जी आहे ती बऱ्यापैकी सुधारलेली होती, किंवा प्रवासी वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती एसटीकडे आकृष्ट झालेला होता। या सगळ्या संपाच्या काळामध्ये मात्र हा प्रवासी दुरावलाय आणि उत्पन्न जे आहे ते जवळपास 500 कोटी रुपयांच्या घरामध्ये उत्पन्न हे घटलेलं आहे, किंवा तेवढा तोटा झालाय ऑपरेशन बंद असल्यामुळे। आपल्याला माहिती आहे राज्य सरकारनं कोविडच्या काळामध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी जवळपास 2,000 कोटी रुपये दिलेले होते। वेगवेगळे खर्च जे एसटीचे बाकी होते त्याची देणी ही यातून भागवण्यासाठी महामंडळाला सुचवण्यात आलेली होती, आणि
त्यानंतर सुद्धा हा संप सतत सुरू राहिल्यामुळे एकीकडे कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा बोजा तर येईलच राज्य सरकारवर, मात्र आता हे जे नुकसान होतंय या नुकसानीनंतर मेंटेनन्सच्या स्वरूपामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती एसटीला तोटा सहन करावा लागू शकतो. याचं कारण 2 महिने झालं एसटीचे ऑपरेशन बंद आहेत, एसटीची ताकद उचून पडलेली आहे. या परिस्थितीमध्ये गाड्यांचे मेंटेनन्स जे ते करावे लागतील नव्याने जेव्हा त्यांना रस्त्यावरती आणावं लागेल तेव्हा. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा असह्य ताण जो आहे तो एसटी महामंडळावरती येणार आहे. पर्यायानं याचा खर्च जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वाढेल आणि हा तोटा वाढत जाईल. या अशाच पद्धतीनं जर एसटीचा कारभार सुरू राहिला तर फार काळ एसटी या अशा पद्धतीनं तोट्यात चालवणं शक्य होणार नाही. आणि सातत्यानं एसटीच्या बाबतीमध्ये ज्या खासगीकरणाच्या चर्चा केल्या जातात, कुठलाही प्रकल्प खासगीकरण केलं की तो फायद्यामध्ये आणणं ही त्या विकासकाची म्हणा किंवा ज्यांच्याकडे या खासगीकरणानंतर जबाबदारी जाते त्यांची प्रायोरिटी असते. त्यामुळे पुन्हा जे लॉसेस आहेत खर्च जे आहेत ते सगळं कमी करणं असू द्या, किंवा लोक हितास्तव सुरू केलेले नवे मार्ग जे आहेत ग्रामीण भागातले ते बंद करणं असू द्या, असे अनेक उपाय या खासगी विकासकांना किंवा जे खासगीकरण झाल्यानंतर ज्यांच्यावर जबाबदारी येईल त्यांना घ्यावे लागत असतात ऑडिटच्या नियमानुसार. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एसटीच्या एकूण आयुष्यमानावरती परिणामकारक आहेत. हा तोटा जो आहे तो तातडीनं कमी होण्याची गरज आहे. किंवा इतर राज्यांमध्ये काही इन्सेंटिव्हच्या स्कीम्स ज्या आहेत, ज्याच्यामध्ये कर्नाटक सारखे राज्य आहे जिथे एसटीचं उत्पन्न वाढवून देणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्पन्नामध्ये त्याचा फायदा थेट दिला जातो, असे अनेक प्रयोगशील उपक्रम जे आहेत ते राबवावे लागतील. नाहीतर हा संप सुरू राहिला तर हा आकडा जो अशाच पद्धतीने वाढत राहणार आहे. धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे बातमी आहे अहमदनगरमधनं. शासकीय रुग्णालय जळीत कांडात 14 निष्पाप रुग्णांचा बळी गेला होता आणि या प्रकरणात अजून अहवाल नाही, पण या रुग्णालयाबाबत एक मोठा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर पोखरणा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असा अहवाल ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता. म्हणजे आगीची दुर्घटना घडण्याच्या महिनाभर आधी CCTV आणि मोहोळकर बदली प्रकरणात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता, पण त्या अहवालावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. डॉक्टर पोखरणा यांच्या कारभारावर अनेक वेळा प्रश्न उपस्थित करण्यात आले. बोलूयात आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्या बरोबर आहेत. साहेबराव, आता खरं तर या सगळ्या प्रकरणानंतर एक एक खुलासे होताना दिसत आहे आणि खास करून हे खुलासे होत आहेत हॉस्पिटलची व्यवस्था आणि त्यातल्या त्यात जिल्हा शल्य चिकित्सक हे एक अत्यंत जबाबदारीचं पद आहे. ज्या पदाच्या माध्यमातून तुम्ही एक फार मोठं जनसामान्यांसाठी चालवणाऱ्या रुग्णालयाचं नेतृत्व करत असता आणि आता ते नेतृत्व जर अशा पद्धतीने चुका करणारा असेल डॉक्टर पोखरण्यासारखं, तर नेमकं काय म्हणायचं आहे सगळ्या प्रकाराला? विशाल, अतिशय धक्कादायक आहे. कारण एकत्र जवळपास आता एक महिना होईल की अहमदनगर जळीत कांड झालं होतं आणि त्यामध्ये जवळजवळ 14 रुग्णांचा याच्यामध्ये बळी गेला होता. आता ह्या बळीने जबाबदार कोण हा प्रश्न पुढे येतो. परंतु ज्या सिव्हिलची जबाबदारी त्या सुनील पोखरणा सिव्हिल सर्जन जे होते त्यांच्यावर त्यांच्या विरोधामध्ये हे याच्यापूर्वीही जवळपास 7 तक्रार झाल्या होत्या. त्या 7 तक्रारीपैकी 2 तक्रारीमध्ये सिव्हिल सुनील पोखरणा हे दोषी सापडले होते. तसा एक अहवाल नाशिकच्या कार्यालयाने मुंबईला संचालक जे आहेत सेक्रेटरी चीफ सेक्रेटरी व्यास यांना पाठवला होता, परंतु त्याच्यावरती 1 महिना होऊन सुद्धा कारवाई झाली नाही. कदाचित ती जर कारवाई झाली असती तर ही दुर्घटना घडली नसती. कारण ज्या प्रकरणावरती हे सगळा डोलार उभा असतो त्यांच्यावर जबाबदारी असते असे सिव्हिल सर्जनचं हे असतात आणि त्यांच्यावर ते ठपके ठेवले आहेत अनेकदा. आणि जर ह्या सगळ्या प्रकरणावरती जर पूर्वी करायला असती घडली नसती, 14 बळी गेला नसता, या सगळ्यांचा पाठपुरावा करणारे आपल्याबरोबर आहेत गिरीश जाधव, शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. मला सांगा गिरीश सर, की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला ह्या पाठपुरावा केला, तुम्हाला काय उत्तरे भेटली, काय करत आली? काही नाही, असे कागदी उत्तरं देतात, कारवाई चालू आहे, बघतायत, संचालकांना पाठवलेले आहे. आता मला सांगा, संचालकांनी 1 महिन्यापूर्वी पाठवलेले पत्र आहे आणि बरोबर 1 महिन्यानंतर इथं आग लागलेली आहे. शिफारस डेप्युटी डायरेक्टरांनी केली होती की यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा, म्हणजे थोडक्यात निलंबन करा भोयांचं. पण ते न केल्यामुळे कदाचित चांगले एखादे सिव्हिल सर्जन इथं आले असते, त्यांनी या छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष दिलं असतं, वेळी जीवित हानी टळली असती. पण त्यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे हा एवढा मोठा इथं. CCTV नेमकी काय आरोप होता आणि तुम्ही व्यास यांना बोलला होता, त्यांचे व्यास तुम्हाला काय बोलले होते? व्यास बोलले होते की आम्ही कारवाई करू. आता कारवाई करता करता त्याला झाले 6 महिने कारवाई करू. हे CCTV इथं बसवले जे होते ते
ती 94 बसवली होती आणि सरकारचे नियम आहे कोणती गोष्ट घेतानी जीएम पोर्टलवरूनच घ्यावी इथे दुसरे टेंडर मागवू नये जीएम पोर्टलला टाकावं मग जो कोणी कॉन्ट्रॅक्टर येईल त्याला ते कमी रेटमध्ये देऊन टाकावे यांनी परस्पर इथं याच्या पहिले मुरंबीकर होते त्यांनी आदेश काढले होते की टेंडर करावे पण त्याची नंतर संपूर्ण प्रक्रिया यांनी राबवली पोखरणांनी त्याच्यात असं केलं त्यांनी 3 कोटेशन मागवले ते त्यांचेच माणसं आहेत सगळे ते कोटेशन देणारे आणि जवळजवळ 35,000 रुपयाला एक सीसीटीव्ही विकत घेतला त्यांनी जो 4-5,000 रुपयाला मिळतो 35,000 रुपये आणि त्याचे 38-40 लाख रुपये बिल काढले यांनी बरं याच्यामध्ये तुम्ही जेव्हा नाशिकशी बोलला त्या अधिकाऱ्यांशी बोलला तुम्हाला काय वाटलं कुठे पाठीशी घालतंय का आणि आजही तुम्हाला काय वाटतं कोण पाठीशी घालतंय यांनी 100% पाठीशी घालतायत सगळे डायरेक्टर विरेक्टर यांची सगळ्यांची मिली बघत याच्यात सगळे मिळून पैसे खात आहेत आणि एकमेकाला पाठीशी घालतायत आणि हा शेवटचा स्टॉप याच्यावरची ते गांडाळ आहेत त्यांच्याकडे आतापर्यंत 50 तक्रारी आहेत कारवाई का न केली तुम्हाला अधिकार आहे ना कारवाईची का न करत कारवाई हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे यांना तुम्हाला वाटतं का यांना वरिष्ठ अधिकारी जे सेक्रेटरी असतील किंवा वरिष्ठ मंत्री असतील 100% शेय यांना सगळ्यांना तुम्ही म्हणजे हे शेय देतातच या खालचे आता प्रदीप व्यास डायरेक्टर आहेत त्यांनी कारवाई करायला नको आता त्यांच्यावर सरकारने कारवाई करायला नको एवढा मोठा गुन्हा इथं घडला तुम्हाला माहिती आहे सरकारने 100% त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे विशाल हे दुर्दैव आहे कारण हा अहवाल जो माझ्या हातामध्ये आहे हा आहे 6 ऑक्टोबर 2021 आणि ही घटना घडली 6 नोव्हेंबर 2021 बरोबर 1 महिन्यांनी जर त्यांची अधिकार झाली असती तर आज त्या लोकांची बळी गेलेली असते ही अनस्थ आहे कारण याच्यामध्ये जवळपास 7 तक्रारी होत्या आता ह्या 7 तक्रारीपैकी 2 तक्रारीमध्ये ते दोषी आढळले आहे आणि त्यांच्यावरील शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस ही नाशिकच्या उपसंचालनाने केली आहे जर याच्यावरती ते आहे याच्यामध्ये आरोग्य आयुक्त संचालन म्हणजे सेक्रेटरी व्यास जे आहेत तर यांनी जर त्यावेळेस कारवाई केली असती तर कदाचित तिथे घटली नसती आता ह्या कारवाईचा अहवाल मी जेव्हा आयुक्त गमे जे आहे त्यांच्याशी काल बोललो ते बोलले की मी हा अहवाल 2-3 दिवसांपूर्वी वेळेत पाठवलेला आहे आता याच्यामध्ये प्रश्न असा येतो की बा हा अहवाल नेमकी सार्वजनिक करणार आहात का हा एक प्रश्न आहे आणि याच्यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि व्यास जे संचालक जे सेक्रेटरी आहेत हे याच्यावर काय कारवाई करणार आहे आणि किती दिवस अजून ह्या पीडित लोकांना न्यायाची अपेक्षा असणार आहे कारण या यांच्यामध्ये हे गोरगरीब लोक होते कारण सिव्हिलमध्ये विशाल सर की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सगळे गोरगरीब लोक असतात गरीब जनता असते त्यांना आपल्याकडे पैसे नाही म्हणून इथे यावं लागतं आणि अशा लोकांवर तर न्याय कधी मागणार आणि कोण बोलणार याच्यामध्ये सगळे राजकीय लोक येऊन गेले सगळ्यांनी आश्वासन दिले पण कारवाई अजून काही होत नाही विशाल जोपर्यंत त्याच्यावर ठोस कारवाई होणार नाही याचं अर्थ असं की हे काही आपले दुश्मन नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये जे रुग्ण इथे येतील त्यांना किमान चांगली सेवा मिळेल एवढीच अपेक्षा आहे आणि याच्यावरती मंत्री महोदय किंवा सेक्रेटरी याच्यावर नक्कीच कारवाई करतील अशी अपेक्षा करूया विशाल सर अपेक्षा करूयात की आरोग्यमंत्र्यांना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येत असतील आणि यापूर्वी लक्षात आल्या असतील आणि त्या लक्षात येऊन सुद्धा जर डॉक्टर पोखरणांसारख्या लोकांवरती त्यांनी कारवाई केली नसेल तर मात्र नवलच आहे असंच म्हणावं लागेल मग म्हणावं लागेल की पाठीशीच घातलं जातंय त्यांना धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल साहेबराव तर आपण ही बातमी बघतोय महत्त्वाची बातमी ही याविषयी आपण आता सविस्तर आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याशी बोललो डॉक्टर पोखरणा यांच्यावरती या अगोदर बरेच आरोप करण्यात आलेले आहेत आणि असे आणि काही गोष्टी अहवालात नमूद देखील झालेल्या आहेत असं असतानाही त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नाही त्यांना त्याच हॉस्पिटलला जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून ठेवण्यात आलं आणि नंतर ही आपण जळीतकांडाची घटना घडल्याचं आपण पाहतोय पुढे पाहूयात राज्यसभेतील 12 खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी निलंबित करण्यात आलं यावरून आज संसदेबाहेर विरोधकांनी जोरदार निदर्शनं केली महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ त्यांनी सरकार विरोधी घोषणाबाजी केली आहे खासदारांवरील निलंबनाची कारवाई कायद्याला अनुसरून झाली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला याच विषयी आपण बोलणार आहोत आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत प्रशांत 12 खासदारांवरती जी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ती नियमाला खरंच धरून नाही आहे का महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं माहिती मिळते आणि विरोधकांचा आरोप जो आहे की ज्या अधिवेशनामध्ये
ही घटना घडते त्याच अधिवेशनात ही कारवाई करायला पाहिजे असं नियम सांगतो असं विरोधकांचा दावा आहे. आपण सत्ताधारी पक्षांनी गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये जे अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनाच्या शेवटी म्हणजे 10 ऑगस्टला जी घटना घडली त्याची कारवाई हिवाळी अधिवेशनात केली हे नियमाला धरून नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ज्या पद्धतीनं राज्यसभेच्या नियमानुसार कुठल्याही राज्यसभेच्या सदस्यावरती एका अधिवेशनापुरती कारवाई करता येते त्यामुळे अशा पद्धतीने ही कारवाई करणे ही एक प्रकारे असं म्हणता येईल की नियमाची पायमल्ली आहे असा प्रकारचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर त्याचमुळे विरोधक या सगळ्या याच्यासाठी आंदोलन करत आहे. पण सभागृहाचे काल जे सभापती आहेत व्यंकय्या नायडू यांनी म्हटले की ही कारवाई सभापतीची नाही आहे तर ही कारवाई सभागृहाची आहे आणि सभागृह हे सर्वोच्च असतं आणि सभागृहाच्या समोर जो ही कारवाई करण्याचे अधिकार आहे त्या अधिकारांतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे. हा प्रस्ताव आला होता आणि प्रस्तावाच्या आधारावरती मताच्या आधारावरती ही कारवाई करण्यात आली आहे. तर त्यामुळे यामध्ये तांत्रिक दृष्टिकोनातून हा सगळा पेच फसवला जातो असा आरोप विरोधकांचा आहे आणि त्याच्या निषेधार्थ हे जे 12 खासदारांना निलंबित करण्यात आलं राज्यसभेतून त्या सगळ्यांच्या निषेधार्थ सर्व विरोधी पक्ष एकवटलेले आहेत. शिवसेना असो काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा आरजेडी असो किंवा एआयडीएमके असो यासारखे सर्व जे पक्ष आहेत किंवा डावे आघाडीचे पक्ष असो या सगळ्यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुढे जे पुतळ्यापुढे जोरदार निदर्शन केले. आज सभागृह हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे हिवाळी अधिवेशनाचा तिसऱ्या दिवशी देखील जोरदार निदर्शन सुरू आहे. याचाच अर्थ असा आहे की आता विरोधकांनी आपले शाब्दिक हत्यार उपसलेले आहेत आणि सत्ताधाऱ्यांना कचाट्यात पकडण्याचा ते प्रयत्न करत आहे. विशाल धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. आणि 12 खासदारांच्या निलंबनावरनं आता आपण पाहतोय विरोधी पक्ष जो आहे तो आता आक्रमक झालाय. त्यांनी घोषणाबाजी केली सरकारच्या विरोधात. यानंतर पाहूयात शहरी नक्षलवाद प्रकरणी सुधा भारद्वाजला हायकोर्टाकडनं जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र अन्य 8 जणांचा जामीन फेटाळण्यात आला आहे. पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेनंतर 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगावमध्ये हिंसाचाराचा प्रकार घडला आणि त्यानंतर एल्गार परिषदेतील सहभागामुळेच सुधा भारद्वाज यांच्यासह काही समाजसुधारकांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून भारद्वाज भायखळा इथल्या महिला कारागृहात होत्या. आता त्यांना जामीन मंजूर झाला. शहरी नक्षलवाद प्रकरणी सुधा भारद्वाज यांना हायकोर्टानं जामीन मंजूर केलेला आहे. मात्र अन्य 8 जण जे आहेत त्यांना मात्र जामीन फेटाळण्यात आला आहे. पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेनंतर जो हिंसाचाराचा प्रकार घडला त्या एल्गार परिषदेतील सहभागामुळे सुधा भारद्वाज यांच्यासह काही समाजसुधारकांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत. अजित काय माहिती याबद्दल? विशाल, काही अटी आणि शर्ती यांच्या आधारे हा जामीन मंजूर केला गेलेला आहे. सुधा भारद्वाज यांना हा जामीन मिळणं म्हणजे इतरांच्या जामिनाचा मार्ग मोकळा होऊन असं बोललं जाते. पण जर आपण लक्षात घेतलं तर त्यांच्याबरोबर इतर 8 जणांचा जामीन अर्ज जो आहे तो न्यायालयाने नाकारलेला आहे. होऊ शकतं पुढच्या सुनावणीला यांचा जामीन अर्ज जो आहे तो मान्य केला जाईल. एकंदर जर आपण पाहिलं तर एल्गार परिषद असेल आणि त्यातली यांची महत्वाची भूमिका असेल त्या सर्व गोष्टी पाहता सुधा भारद्वाज यांना हायकोर्टानं जमीन मंजूर करणं ही त्यातल्या त्यात मोठी गोष्ट असून यापुढे नेमकं इतर आरोपी जे आहेत त्यांना न्यायालय कधी जमीन मंजूर करेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागू नये. धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल. सुधा भारद्वाज यांना आपण जामीन मंजूर झाल्याचं बघतोय. आणि यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये वेळ झाले का ब्रेकची? ब्रेक घेऊया, पहा बघतो न्यूज एटीन लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा ब्रेक नंतर आपण बघणार आहोत. शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ समोर आला. आजपासून 1 ते 7वीचे वर्ग सुरू होणार होते आणि त्यासाठी सर्व शाळांनी जय्यत तयारी केली होती. शाळा सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण होतं. मात्र रात्री उशिरा शिक्षण विभागाने पुढील आदेश येईपर्यंत शाळा सुरू करण्यात येऊ नये असा आदेश काढला. अचानक आदेश काढल्यामुळे शालेय व्यवस्थापन शिक्षकांचाही गोंधळ उडाला. सकाळी विद्यार्थी शाळेत आले मात्र शाळा बंद असल्याची माहिती मिळताच त्यांचा हिरमोड झाला. तर पालकांना देखील मनस्ताप सहन करावा लागला. काल शिक्षकांनी सांगितलं की उद्यापासून शाळा सुरू होणार. मग आता काय झालं? आता शाळा बंद आहे. आज स्कूल आया तो पता चला की स्कूल येणार चालू नाही 5th स्टँडर्ड का, इसलिए घर पे जा रहा हूँ फिर से. तुर्तास
आज 1 तारखेला जी काही शाळा सुरू होणार होती ती शाळा पुढे शासनाच्या परवानगीनंतरच सुरू करण्यात येईल असं ठरवलं. त्यामुळे आज मुलांचा हिरमोड झाला. आम्ही सगळी तयारी केलेली होती, हरकत नाही. पुन्हा एकदा आम्ही शासनाच्या आदेशाची वाट बघू आणि नव्या उत्साहाने विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी करूया. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.